हरिओम, माझं नाव भगवान सिंह पाटील, उपासना केंद्र पिसावतरी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर। मी 2005 साली बापूजीत आलो आणि मला एक आलेला छोटासा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो। आमच्या गावामध्ये सोसायटी असते, त्या सोसायटी विलक्षण असतं। सोसायटी म्हणजे काय? जिथं आम्हाला कर्ज मिळतं, आपल्या रानावर आम्हाला कर्ज मिळतं, अशी सोसायटी 10 गावाची सोसायटी आहे। त्या गावाचं एक विलक्षण असतं। त्या विलक्षणमध्ये एक श्रद्धावान म्हणून मला सगळ्यांनी उभा केला की हा बापू भक्त आहे, हा काहीतरी आपल्या सोसायटीमध्ये चांगलं करेल। काही लोकांना मोह होता की आम्हाला मिळायला पाहिजे, आम्हाला मिळायला पाहिजे, पण मलाही मोह नव्हता की मलाच मिळायला पाहिजे। पण त्या बापूच्या कृपेने मलाही ती सीट मिळाली आणि त्या लोकांनी बंड पुकारला। बंड पुकारला म्हणजे ते लोक आमच्यातून दुसऱ्या पार्टीत जाऊन बसले। त्या बसल्यानंतर आमची जी 75% लोकल होती सोसायटीची, ती आमची 25-30% झाली आणि त्यांची 75% गेली। तर मला आमचा विषय संपला की आता आम्ही यात निवडू शकत नाही, काय नाही। आमचा भाऊ म्हणला की आपण चांगल्या मार्गाने चालायचं, हाच फक्त दे आणि आपला तो बसलायच तो करीन, त्यामुळे आपण ते टेन्शन घ्यायचं नाही। 25% असू दे आपल्या, नाही तर 10% असू ना, बदल हा तोच करणार। बस ह्या विषयावरच आम्ही त्यामध्ये उतरलो। आमच्याकडून आम्ही प्रयास सुरू केला की ह्यांना भेटायचं, मतदारांना भेटायचं। मतदान झालं पूर्ण, संध्याकाळचा निकाल असतोय। निकाल लागायच्या अगोदर एका पत्रकार बंधून मी सांगितलं, आम्ही दोघं बोलत बसलो, तर म्हटलं आम्ही पत्रकार असून तो म्हणतो की आम्ही शपथ्या घेतल्यात लोकांच्या। तो पत्रकार असून तो म्हणतो आम्ही लोकांच्या शपथ्या घेतल्यात नारळावर आणि आमच्या बाजून सगळं फिरणार आहे आता। ठीक आहे, आम्ही बदने, पण एवढं सांगितलं त्याला ब्रॉन्च आहे माझ्या याला, आम्ही फक्त ह्याच्या जेव्हा चालते, आम्ही कुठल्याही शपथा घेत नाही आणि आमचं विश्वास। आणि 100% सांगतो, ह्याच्यात जर आम्ही जर पडलो तर आयुष्यात म्हणलो आम्ही इलेक्शन खेळत नाही। तुम्ही 75% यायचा, आम्ही 25% येत आहे आणि तुम्ही शपथ्या पण घेतले सा, बघूया म्हटलं। अवघ्या मला वाटते 10 दिवसांमध्ये निकाल लागला। आमचं फुल पॅनल टू पॅनल विजय झालं, लोकांनी तोंडात बोटं घातलीत, आणलेल्या फटाफटाकड्या कुठं 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 टाकल्यात कुणाला सगळ्यांना माहीत आहे। भाऊ म्हणतो की ही ताकद आपली नाही, म्हणून तिने अगोदर सांगितलं तर आपण चांगलं करत राहायचं, 100% पास फिरतातच, शेवटच्या टप्प्यात तो काय करायचो तो त्याच्या तो बघतोय। हरिओम, श्रीराम, अंबाज्ञान।